तो मी अवधूत फरकटे, माझ्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। दोस्तों, आज आपण बघणार आहोत की डिजिटल साइन 7/12 उतारा कशा पद्धतीने डाउनलोड करायचा, याचा आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। दोस्तों, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। दोस्तों, चला तर मग सुरू करूया एका नवीन व्हिडिओ। दोस्तों, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल फायर प्रोसेसर ओपन करा, त्यामध्ये तर तुम्हाला डिजिटल साइन 7/12 उतारा असं टाइप करा। ते ओपन केल्यानंतर डिजिटल साइन 7/12 लॉग इनला क्लिक करा। त्यामध्ये तुम्हाला गेल्यानंतर रेग्युलर लॉग इन आणि ओटीपी बेस लॉग इन असे विचारेल, त्यामध्ये तुम्हाला ओटीपी बेस लॉग इनला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या। त्यामध्ये तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी आलेला असेल, ते ओटीपी व्हेरीफाय करा। डिजिटल साइन 7/12, डिजिटल साइन 8A, डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड, रिचार्ज अकाउंट, पेमेंट हिस्ट्री, पेमेंट स्टेटस असे दिसेल। त्यामध्ये तुम्हाला जिल्हा टाइप करायचा आहे, तालुका, गाव, अंकित 7/12 आणि सर्वे नंबर, हे सर्व टाइप करून झाल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर दिस 7/12 इज डिजिटल साइन इन अनडिफाइंडेड डू यू वॉन्ट टू डाउनलोड असे दिसेल, तर त्यामध्ये ओके वर क्लिक करायचं आहे। ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड वर क्लिक करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला ओके केल्यानंतर नादवडे 32 तुम्हाला डिजिटल साइन 7/12 असा दिसेल। दोस्तों, आज हा डिजिटल 7/12 उतारा डाउनलोड झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला तलाठ्याची स्वाक्षरी घेण्याची गरज नाही। त्यामुळे हा 7/12 तुम्ही कोणत्याही कामाकरिता तुम्ही वापरू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।